मित्रांनो, मी आहे स्वित्झर्लंडमध्ये आणि आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे जी गोष्ट जर समजा भारतामध्ये असताना आपल्यासोबत घडली तर त्या गोष्टीचा आपल्याला फारसं काही वाटणार नाही, परंतु तीच गोष्ट जर समजा विदेशामध्ये घडली तर मात्र अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. आणि ती गोष्ट म्हणजेच नमस्कार मित्रांनो, मी जीवन आघाव थेट स्वित्झर्लंडमधून तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण अजूनही स्वित्झर्लंडमध्येच आहोत. 2-4 व्लॉग केलेले आहेत, ते जर व्लॉग तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या. पण आमचे साक्षी मेडिकल हिराबाग चौक टिळक रोडचे दादासाहेब उर्फ DK घुगे म्हणत होते की दादा काहीतरी बाहेरचं पण आम्हाला दाखवा. आणि आमचे जिजा सेठ मुंडे यांचं पण अशी मागणी होती की दादा तिकडची हिरवळ वगैरे पण दाखवा जरा, आम्हाला तेवढंच मन खुश होईल. तर जिजा सेठला आम्ही फक्त एवढं सांगू इच्छितो की मी असं ऐकलं आहे की इकडचे पोलीस लय मारतात, लय मोकार मारतात, त्यामुळं उगाच हिरवळ दाखवण्याच्या नादात मी जाणार नाही. कारण कसं आहे, जर समजा दाखवायला गेलो पोरी, जर समजा दाखवायला गेलो स्वित्झर्लंडच्या पोरी, तर पोलीस मला दाखवतील पोलीस स्टेशनाची मोरी. त्यामुळं जरा हिशोबानच दाखवतो. स्वच्छतेच्या बाबतीत मात्र खरंच या शहराला, या देशाला मानलं पाहिजे. कारण स्वच्छतेचं जे काही इकडे मॅनेजमेंट आहे ते एकदम मस्त असतं. रस्त्यावर देखील कुठेही घाण पडलेली तुम्हाला कधीच दिसणार नाही. म्हणजे आजवर तरी मला कुठेच अशी घाण पडलेली आहे असं मला दिसलेलं नाही आहे. रस्ते, फुटपाथ सगळं काही स्वच्छ आणि सुंदर आहे, कारण दररोज तेवढं केलं जातं इकडे. अशी ट्रेन बीन जर मागून जात असेल तर लयच भारी वाटते मला. आणि मुद्दाम असे व्हिडिओ, असे शॉर्ट जे आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये घेत असतो मी. कसली वाटते ट्रेन क्रॉस झाल्यावर, नाही का नादच खुळा. स्वित्झर्लंडच्या या गल्लीबोळामधून तुमच्या सर्वांचा लाडका जीवन आघाव फिरत आहे आणि माझ्यासोबत तुम्ही देखील या स्वित्झर्लंडच्या गल्लीबोळाचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. एकामागून एक ट्रॅम चालूच असतात. प्रत्येक रूटवरच्या ट्रॅमला वेगवेगळे नंबर इथे दिलेले आहेत. ही जी तुम्हाला ऑरेंज कलरची गाडी दिसत आहे ती इकडच्या महानगरपालिकेची गाडी असावी आणि हे महानगरपालिकेचे कर्मचारी. बरेच पोट्टे मले विचारत होते का सर तिकडं पांठेलेगिन आहे का बा, तर पांठेलेगिन तर मले दिसले नाही, पण हे असे दुकानं राहते रस्त्याच्या बाजूले. ही जी काही बस आहे ती बस आपल्याला स्वित्झर्लंडमधून फ्रान्समध्ये पण नेते. आता इथं मुद्दामच मी व्हिडिओ पॉज केला आहे, मले तुम्हाला हे दाखवायचंच होतं. हे जे काही तुम्ही पाहून राहिले तर इकडं याले लोक स्कूटर म्हणते, तर पायी चालण्यापेक्षा हे बरं राहते म्हणून या स्कूटरचं प्रमाण वापरण्याचं बी इकडं बहुत जास्त आहे बरं. आता आपल्या देशामध्ये बी अशा स्कूटरी वापरता आल्या असत्या, पण रस्त्यावर खड्डेच एवढे राहते का त्या स्कूटरच्या चक्केची माय बी निघून जाते, नाही का. पण इकडचे रस्ते चिकने चोपडे असल्यामुळं पोरीबारी बी मस्त पाय घासू घासू स्कूटर पजाडते. हे कोणती तरी ऐतिहासिक इमारत मले इथं दिसून राहिली, कारण पुरं दगडी बांधकाम आहे. पाहू शकता तुम्हाला दरवाजा बी दिसत असेल मोठा, वरतं बी पुरं लाकडाचंच आहे. तर येतं बी पा स्वच्छता पा जी केवढी आहे स्वच्छता. हे घर कोणीतरी मोठ्या माणसाचं असलं पाहिजे. तुम्हाला मी आधी पण म्हणलं होतं की या देशामध्ये सायकल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बघू शकता वेगवेगळ्या रंगारूपाच्या सायकली इथे तुम्हाला आढळतील.
तर आज आपण एका वेगळ्या ब्रिजवरून आलेलो आहोत. नेहमी नेहमी तोच ब्रिज बघून, तो बघा तो पलीकडे जो ब्रिज दिसतोय तो आपला नेहमीचा ब्रिज आहे, परंतु आज आपण थोडं दुरून दुसऱ्या ब्रिजवरून आलेलो आहोत. म्हटलं काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवावं, आणि यापेक्षा वेगळं जर दाखवायचं असेल तर मी परवा त्या ब्रिजवर जाईल तिकडच्या. हेच आपलं वेगळेपण, नाही का? एम पी एस सीवाले विद्यार्थी हो आपण, आणखी काय वेगळं दाखवणार. तर आता वेगळ्या प्रकारची सायकल जर तुम्हाला बघायचीच असेल तर लक्ष देऊन बघा, तो माणूस सायकल घेऊन येतोय. हा मी इथे व्हिडिओ थोड्या वेळासाठी पॉज करतो. बघा, समोरच्या टोपल्यामध्ये सायकलला लावून त्याने त्याच्यामध्ये कुत्रं ठेवलेलं आहे. मी सुद्धा एक कुत्रं घ्यायचा विचार करतोय, परंतु सध्या आपल्याच भाकरीचे खायचे वांदे आहेत, कुत्र्याला काय चारणार. त्यामुळं कुत्र्याचा प्लान थोडा पोस्टपोन करू. बरेच पोरं मला म्हणत होते का सर नेमकं तुम्ही तिकडे गेले कशासाठी ते सांगा बरं. नाही म्हणजे तिकडं जाऊन काही नोकरी बिकरी करताय का, एम पी एस सीचे क्लासेस चालू करताय का, इकडं एम पी एस सी पास होईना म्हणून तिकडं जाऊन तिकडची एम पी एस सी देताय का, भारतामध्ये कोणी लग्नासाठी पोरगी देईना म्हणून डायरेक्ट आता विदेशातूनच आणताय. तर सांगू इच्छितो का नोकरी आपल्याला भारतातच कोणी देईना, तर इकडं द्यायचा प्रश्नच येत नाही. राहिला प्रश्न एम पी एस सीच्या क्लासेसचा, तर एम पी एस सीचे क्लासेस आपल्याकडं जास्त चालतील, इकडं चालतील असं वाटत नाही. आणि बिझनेस म्हणसाल तर बिझनेस इकडं करून काय उपयोग हो, बिझनेस म्हणजे आपल्या माणसांनी राहून केलेला बरा असतो, नाही का? आणि लग्नासाठी पोरीचं म्हणसाल तर इकडच्या पोरी पाहून मनात अशा गुदगुल्या होतात बघा, पण भारतातलीच कोणती पोरगी आपल्याला लाईन देईना, इकडची पोरगी काय लाईन देणार आहे का? त्यामुळं चारही बी पॉसिबिलिटी तशा इथंच धुळीस मिळालेली आहेत. तर नेमकं कारण काय आहे बा इकडे यायचं? तर कारण असं आहे मित्रांनो की माझी बहीण भाऊजी भाचा इकडे असतात, तर सहज म्हणून त्यांच्याकडे आलेलो आहे. करोनाच्या काळामध्ये मागच्या 2.5 वर्षांपासून त्यांची भेट नव्हती, त्यामुळे सहज आलेलो आहे. आणि दुसरा एक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की खर्च किती आला. तर खर्चाचं कसं बघा, तुम्हाला सांगतो, विजा इन्शुरन्स आणि एजंटचे पकडून 20,000 लागले होते, आणि त्यानंतर बाकी जे विमानाचं तिकीट असतं तर ते आपल्या ह्याच्यावर असतं, म्हणजे तुम्ही जेवढं आधी तिकीट काढाल तेवढं तुम्हाला तिकीट स्वस्त भेटतं. आता आमचा विजा थोडा लेट आला होता, त्यामुळे आम्ही 20 दिवस आधीच तिकीट काढलं, त्यामुळे तिकीट जरा महागात गेलं. नेमकं किती तिकीट पडलं ते तुम्हाला सांगणार नाही, कारण पुन्हा तुम्ही म्हणसाल की अरे लयच महागात पडलं तिकीट, आमच्या एजंटकडून गेले असते तर स्वस्तात दिलं असतं काढून. तर तसं नाही, जेवढा आधी आणि मी जेव्हा येत होतो तेव्हा म्हणजे तो सीझन पण होता की लोक ख्रिसमसच्या सुट्ट्या संपवून परत इकडे येतात, त्यामुळे तिकीट थोडंसं महागात गेलं आहे. म्हणून खर्चाचा अंदाज तुम्ही लावा, 20,000 विजा आणि एजंट त्या सर्व प्रोसेसचे, बाकी तिकीट. स्वित्झर्लंडच्या गल्ल्यांवरती एक चार ओळी सुचले आहेत की स्वित्झर्लंडच्या गल्ल्यांमध्ये एकटाच आता फिरतो आहे, स्वित्झर्लंडच्या गल्ल्यांमध्ये एकटाच आता फिरतो आहे. आणि मित्र म्हणतात भारतातले, अबे तिकडं का करतोय, तर हे आहे इकडचं अलिमा नावाचं सुपरमार्केट. बऱ्याच गोष्टी ज्या इतर सुपरमार्केटमध्ये भेटत नाही तर त्या इथे आपल्याला भेटतात. ही पत्ता गोबी झाली, बाहेर सगळे फळं आणि भाज्या यांनी ठेवलेले आहेत, लाल लाल टमाटे. त्यानंतर हे आंबे आलेले आहेत वाटते इकडे, आंबे, पण आंबे भारतातच जाऊन खातो आता. त्यानंतर इकडं बरेच फळं आहेत, हे डाळिंब सुद्धा इथे उपलब्ध आहेत, कच्चे आंबे. त्यानंतर अननस दिसत आहे, आणि शेवटी नारळ दिसतंय, सोललेलं नारळ. तर नारळ फोडलं असतं पण मंदिरच नाही, कुठं फोडता. तर विदेशात राहून आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवणार आहे जी गोष्ट भारतामध्ये जर आपल्यासोबत झाली तर त्या गोष्टीचा आपल्याला फारसं काही वाटणार नाही, परंतु तीच गोष्ट जर समजा विदेशामध्ये आपल्यासोबत झाली तर अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या देशाचा, आपल्या भारताचा राष्ट्रध्वज
विदेशामध्ये दिसणं। मित्रांनो, विदेशामध्ये कितीही स्वच्छता असेल, कितीही कायदे इकडे लोक पाळत असतील, कितीही नीटनेटकेपणा असेल, परंतु आपल्या देशातलं आपल्या माणसातलं जे सुख आणि समाधान आहे ना, ते इकडे नाही भेटत। आता या सुपरमार्केटमध्ये भारतीय राष्ट्रध्वज कसा काय लावला आहे, तर इकडे बऱ्यापैकी वस्तू ज्या म्हणजे इतर सुपरमार्केटमध्ये भेटत नाहीत, परंतु भारतीय लोकांना त्या वस्तू लागतात, अशा बऱ्याच वस्तू बऱ्याच गोष्टी या दुकानामध्ये ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज इथे लावलेला आहे। आणखीनही दोन तीन देशांचे ध्वज इथे होते, परंतु भारतीय लोकांना लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतात। ही नाही बरं का आपली गोष्ट, हे प्रॉन्स आणि चिकन मटनचं सेक्शन आहे, हे मटनचं आहे सगळं इकडं, परंतु ह्या जर म्हणसाल तर डाळी वगैरे सर्व इथे आपल्याला दिसते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी इतर दुसऱ्या म्हणजे सुपरमार्केटमध्ये मिळत नाही, ते म्हणजे हे आपल्याकडचे जे काही तांदूळ आहेत, म्हणजे आता इकडचे तांदूळ भेटतात परंतु आपल्याकडचे तांदूळ नाही भेटत। आणि हे अहो चपात्या करणं महत्त्वाचं आहे का नाही, हा चपात्यांचं पीठ इतर कुठल्याच सुपरमार्केटमध्ये भेटत नाही, ते इथं भेटतं, त्यामुळं तेवढ्या गोष्टीसाठी इथं यावं लागतं। आशीर्वाद आटा आणि हे आपले बासमती राईस। आता ही जी ट्रॅम आलेली तुम्हाला दिसते का, ही आहे ट्रॅम नंबर 8। आता ही ट्रॅम जाते जर्मनीला, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या सीमा या देशाला लागून आहेत, तर आता ती ट्रॅम सरळ थेट तिकडे जर्मनीला निघालेली आहे, परंतु आपल्याला जायचं आहे स्वित्झर्लंडमध्ये, म्हणून आपण टर्न घेऊयात। तर आपण आता युरोपच्या गल्ल्यांमध्ये आहोत, मला सहजच एक गाणं म्हणायची इच्छा झालेली आहे, कारण एका सुंदर मुलीला मी इथून जाताना बघितलेलं आहे, तर त्या सुंदर मुलीला बघून एक गाणं सुचलं आहे। एक लड़की को देखा तो ऐसा लगा, एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब, जैसे परियों का ख्वाब, जैसे उजली किरण, जैसे वन में हिरन, जैसे चांदनी रात, जैसे नरमी की बात, जैसे मंदिर में हो एक जलता दिया, ओ, एक लड़की को देखा तो ऐसा लगा। छुपे रुस्तम कितने छुपे रुस्तम हो, मतलब क्या नहीं गा सकते तुम। गाणं कोणाकोणाला चांगलं वाटलं त्यांनी कमेंट करून नक्की कळवा, किंवा मग फेसबुकवर नाही तर इंस्टाग्रामवर मेसेज देखील करू शकता काय। तर आमचे दादासाहेब उर्फ डी के गुगे यांना मी सांगू इच्छितो का, एवढं दाखवूनच मी काही थांबणार नाही, मी तुम्हाला इकडच्या गोष्टी दाखवण्यासाठीच आलेलो आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। पण कसं मागच्या आठवड्यात जरा वातावरण खराब होतं, पाऊस होता, आज जरा तापमान बरं आहे 11-12 डिग्री, हळूहळू जसं जसं वातावरण चांगलं होत जाईल तसं तसं आपण बाहेर पडत जाऊ, त्यामुळं काळजी करू नका डी के काय। आणि आणखीन एक गोष्ट डी के, इकडं मेडिकलमध्ये प्रिस्क्रिप्शन ठेवून घेतात, वापस देत नसते, म्हणजे एक प्रिस्क्रिप्शन फक्त एकदाच कामात येते, आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन साधं चॉकलेटसुद्धा देत नाहीत मेडिकलमध्ये। बघा आपल्याकडे जमते का तसं, तर पण धंदा बंद पडायचा नाही का। इकडचे पोस्टमन काका कशी गाडी वापरते ते बघा, ही पोस्टमन काकांची गाडी कशी होती, होती का नाही बुंगाट, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत मी कसा दिसतो ते तुम्हाला या फ्रेममध्ये कळेल।
तर मित्रांनो, एकंदरीत असा हा आजचा ब्लॉग होता. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणखीन बऱ्याच ठिकाणांना आपण भेट देणार आहोत. जशा जशा भेटी वाढतील तशी तशी व्हिडिओसुद्धा वाढतील. तोपर्यंत हसत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि बघत राहा मराठी व्हायरल फीवर. धन्यवाद. माझ्या प्रेमाचा व्हायरस तुझ्या मनामध्ये घुसू दे. माझ्या नावाचं